नागपूरमध्ये ईडीनं सर्च ऑपरेशन आज केलं आणि ईडीचे 3 अधिकारी हरेकृष्ण अपार्टमेंटमध्ये आज गेले. सागर भटेवरा नावाच्या व्यावसायिकाच्या घरावर ही धाड आज ईडीनं टाकली आहे. बड्या नेत्याशी व्यावसायिकाचा संबंध असल्याची चर्चा आहे. ईडीच्या रेडचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. नागपुरातली उच्चभ्रू वस्ती असलेल्या शिवाजीनगर भागामधील याच इमारतीमध्ये ईडीने सर्च सुरू केलेलं आहे. हरेकृष्णा नावाची ही इमारत आहे. इथे ईडीची टीम सकाळी पोचली, काही अधिकारी पोचले आणि सागर भटेवार नावाचे एक जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे हे सर्च ऑपरेशन सुरू असल्याची प्राथमिक माहिती होती. या हरेकृष्ण अपार्टमेंटच्या 6व्या माळ्यावर त्यांची सदनिका असल्याची एक माहिती मिळते आणि तिथे ईडीची संपूर्ण सर्च सुरू आहे. 100 कोटी वसुली प्रकरण जे राज्यात गाजत आहे त्या प्रकरणात ईडीची ही कारवाई आणि सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं प्राथमिक माहिती आहे. गेल्या 2-3 तासांपासून हे संपूर्ण सर्च ऑपरेशन सुरू आहे. अनेक महत्त्वाचे दस्तावेज ची छाननी या संपूर्ण सर्च ऑपरेशनमध्ये ईडीकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून 100 कोटीचं वसुली जे प्रकरण होतं त्याच्यावर ईडीने आक्रमक असा रूख घेतला आहे. विविध ठिकाणी छापे आणि सातत्याने त्यांची पडताळणी कागदपत्रांची सुरू आहे आणि आता नागपुरातील शिवाजीनगरमधील या सदनिकमध्ये सागर भटेवार या नावाच्या व्यावसायिकाकडे हे ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. जी मीडियासाठी व्हिडिओ जेव्हा रत्नशीलसह अमर काणे नागपूर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे दुसरे डोस लसीकरण केंद्रांवर थेट घेता येतात. तरीही मुंबईतल्या लसीकरण केंद्रावर विशेष प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. अनेक केंद्रावर 100 लसींचं लक्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. मुंबईत गरोदर आणि स्तनदा मातांनाही लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीची गरज भासणार नाहीये. या महिलांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे. मात्र उपचार करणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञांचं लेटर हेडवर्डचं लेखी प्रमाणपत्र आणि महिलेचं स्वतःचं संमतीपत्र सोबत आणणं गरजेचं आहे. आठवड्याचे पहिले 3 दिवस या महिलांना लस देण्यात येणार आहे. ठाण्यातल्या मनोरुग्णालयामधल्या जवळपास 844 रुग्णांपैकी फक्त 53 रुग्णांना लस मिळाली आणि विशेष म्हणजे केंद्र सरकारी नियमावलीनुसार लसीकरण नोंदणी करून देण्यात येते. मात्र मनोरुग्णालयातल्या जवळपास 350 रुग्णांचा आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना लस देता आलेली नाहीये. सध्याच्या घडीला मनोरुग्णालयातल्या 23 रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत आणि यामध्ये 15 पुरुष आणि 8 महिला आहेत. लसींचा अपव्यय टाळण्यासाठी आता ऑनसाईट रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. त्यामुळे 18-44 वयोगटातल्या लोकांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. लसीकरण केंद्रावर आधी नोंदणी केलेल्या 44 वर्षावरील लोकांना लस दिली जाईल आणि यामधून ज्या लसी शिल्लक राहतील त्या लसी 18-44 वयोगटातल्या लोकांना मिळतील. त्यासाठी कुठल्याही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची गरज नाहीये. सह्याद्रीची उंची म्हणजे